हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे ब्रेडचे दही वडे. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ब्रेड स्लाइस, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, फेटलेलं दही, मीठ, जिरा पावडर, कोथिंबीर, तळासाठी तेल, डेसिकेटेड कोकोनट, किशमिश, काजू बदामाचे ताक, किसलेलं आलं आणि मिरची. आता एका आपण बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. त्यात किशमिश घालणार आहे आणि झटपट होते. काजू बदामाचे काप, किसलेलं आलं, किसलेली बारीक हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहे. आणि मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करणार आहे. एकदम व्यवस्थित करायचं आहे. आपली फिलिंग तयार आहे. आता आपण ब्रेड स्लाइस घेणार आहे. त्याचे आपण कडा काढून घेतलेला आहे आणि सर्व बाजूंनी आपण त्याला पाणी लावून घेणार आहे. दोन्ही साईडने आपण लावणार आहे व्यवस्थित पाणी. दुसरी ब्रेड करून घेणार आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या ब्रेड ओल्या करून घेणार आहे व्यवस्थित. आपला ब्रेड ओल्या करून तयार आहे. आता आपण त्याला थोडा प्रेस करून दाबून घेणार आहे, जेणेकरून त्या पातळ होतील आणि आपल्याला स्टफिंग करायला सोपं जाईल. आपण ब्रेड स्लाइस मध्ये स्टफिंग करणार आहे. 1 ते 1.5 चमचा आपण स्टफिंग घालणार आहे. छान व्यवस्थित सगळ्या साईड एकत्र करून त्याचे बॉल करून घेणार आहे. जर कोरड्या वाटल्या तर थोडं पुन्हा पाणी लावून व्यवस्थित प्रेस करायचं, जेणेकरून ते ओपन होणार नाही आणि आपले बॉल व्यवस्थित तयार होते. असे आपले सगळे वडे तयार करणार आहे. आपण बघू शकता छान राऊंड मध्ये आपण केलेले आहे. व्यवस्थित प्रेस करा. सगळे बॉल रेडी आहे. बघू शकता तेल गरम करायला ठेवलं होतं आपण. आता सगळे बॉल आपण तळून घेणार आहे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत. लो फ्लेमवर आपण तळणार आहे हे. खूप छान लागतो हा दही वडा. ही सोपा असा आहे. सगळ्यांना पाहुणे वगैरे आले तर अचानक करू शकतो आपण. जनरली ब्रेड सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते आणि आता सुट्ट्या आहे. मुलांनाही वेगवेगळं काहीतरी खायचं वाटतं तेव्हा ही डिश नक्की ट्राय करा. बॉस तळून रेडी आहे. गोल्डन ब्राऊन रंगाचे तळून घेतलेले आहे. आता ते प्रेस करून आपण सर्व करणार आहे डिश मध्ये. प्रेस केल्याने आतमध्ये पर्यंत दही व्यवस्थित जाईल. थंड दही टाकणार आहे. गोड दही भरपूर घालणार आहे आपण. छान चिंचेची गोड चटणी दिसत आहे. ते बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. आमची कट हिरवी चटणी थोडं जिरा पावडर थोडं लाल तिखट असल्यास डाळिंबाचे दाणे घातले तरी पण खूप मस्त लागेल. करून थोडी कोथिंबीर. आपला ब्रेडचा दही वडा तयार आहे सर्व करण्यासाठी. मस्त दिसत आहे, एकदम टेम्पटिंग. आपण कट करून बघू. बघा मस्त झालेला आहे. अगदी सॉफ्ट
दही वड़ा आपला तयार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, मैत्री कट्याला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.